जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। खडाजंगी उडाली, जमिनी विकायच्या का असं त्यांनी उत्तर दिल्याचं सांगितलं जात आहे। नारा देतो अजिबात नाही ही वस्तुस्थिती आहे। मला ती बातमी ऐकून खरं बघून मलाही आश्चर्य वाटलं। जमीन विका घे का कुठे प्रश्न आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्तमंत्री आहेत, त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचाही बघावा लागतो, जमेची बाजू खर्चाची बाजूही बघावी लागते। आणि नुकतीच आम्ही माझी लाडकी बहीणमध्ये 46,000 कोटी घालवले आहेत शेतकऱ्यांचं वीज बिल माफीमध्ये। असं जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचं बर्डन आता राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे। आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या ज्या आता काही योजना असतील, तुमच्या काही डिपार्टमेंटचे कामं असतील, त्याला थोडी कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं। आता त्यांचं म्हणणंही योग्य आहे आणि आमचा आग्रह धरणंही योग्य आहे। आम्ही तरी मी त्यांना विनंती केली की नाही जरा नाही मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझ्या 10,000 किलोमीटर मला ग्रामीण भागात रस्ते द्यायचे आहेत, रस्त्यांची अवस्था वाईट आहे, त्यासाठी पैसे द्या। ही मागणी मी त्यांच्याकडे केली पण यावरून वाद झाला, खडाजंगी झाली, जमीन विकू का, हे अतिशय असत्य आहे, हे वस्तुस्थितीला धरून नाही। फक्त आमचं त्याची माझी रिक्वेस्ट मी त्यांना केली, विनंती मी केली, त्याच्यावर CM DCM आणि सगळे म्हणजे आपण नंतर पुढच्या मीटिंगमध्ये कॅबिनेटमध्ये याच्यावर विचार करू असंही त्यांनी मला सांगितलं। पण जमीन विकू का वगैरे ह्या म्हणण्यामध्ये कुठलाही सत्यता नाही। दादा त्यांच्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून योग्य होते, मी माझ्या ठिकाणी माझ्या खात्याचा मंत्री ग्रामीण भागाला द्यायचा म्हणून मी योग्य होतो, एवढंच। आता तुमच्या राज्यामध्ये म्हणा जयंतराव उद्धवजी मुख्यमंत्री असताना 100-100 कोटी रुपयाची मागणी तुम्ही अधिकाऱ्यांकडे केलीत, हप्ते तुम्ही मागितले, डान्स बारचे मागितले, दारूच्या बारचे मागितले, अवैध दारूचे मागितले, पत्त्याच्या क्लबचे मागितले, हे सांगायला आता का कोणाला यावं लागेल का ज्योतिषाला? आपण ऐकलं आहे, बघितलं आहे सगळं, स्वतः अधिकाऱ्यांनी ॲफिडेविट करून दिलेलं आहे की यांनी मला किती पैसे मागितले म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्या चौकशीमध्ये ते जेलमध्ये गेले तुमचे गृहमंत्री। अजून तुम्हाला काय पुरावे पाहिजेत, अजून काय पुरावे पाहिजेत तुम्हाला तुमच्या सरकारच्या काय तुम्ही काय केलं? आणि उलट आरोप आमच्यावर करायचे आहेत भ्रष्ट सरकार आहे म्हणून। मला वाटतं जितकी नाचक्की म्हणजे होम मिनिस्टर जेलमध्ये जातो आहे वर्षभर, मला वाटतं यापेक्षा लाजीरवाडा तर काही असू शकत नाही। ते तुमच्या काळामध्ये झालेलं आहे, तुम्ही स्वतःचं सांगा ना। दबावतंत्राचा वापर केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। अहो काय दबावतंत्र, पोलिसांनी सांगितलं, CPNी सांगितलं, DCPNी सांगितलं, तिथल्या पोलिसांनी सांगितलं, मग आता मग काय सगळेच दबाव देतात तिथं, मग कोणावरच कारवाई करू नका ना, कशाला कोणाची इन्क्वायरी करताना कारवाई करतायत, करू नका। दबाव तंत्र कशाला म्हणतात माहिती आहे ना, ज्या मुंडेंना तुम्ही फोन करून आमच्या खोटे गुन्हे दाखल करायला लावले त्याला म्हणतात। आणि तुम्हीच कबुली दिलेली आहे, ते रेकॉर्डिंग आहे की कसा फसवला म्हणून गिरीश महाजनला, आता यातही फसला नाही, त्याच्यावर काहीतरी अंमली पदार्थाची केस टाका, त्याच्या गाडीमध्ये काहीतरी टाकून देतात, पार्टीचे नाव खाली डिक्की उघडा आणि आपणच 1-2 किलो त्याच्यामध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाका। हे तुमचं स्टेटमेंट तुमच्या अधिकाऱ्यांचं आहे, माझ्यावर वरतून दबाव आहे, मला सांगितलं आहे काय करून गिरीश महाजनला फसवा म्हणून, हे तुमचे सरकारी वकील विशेष सरकारी वकील हे बोलत आहेत, हे रेकॉर्डवर आहे ते बोलत आहेत म्हणून, आम्ही सांगतो म्हणून नाही, याला पुरावे म्हणतात। आमदार माणिकराव कोकाटे यांनी टीका केली तुमच्यावर, जर काम करता येत नसत राजीनामा द्या, पण आमदारांना भेटीच द्या काय झालं कशावर बाबा? निधी संदर्भात नाही, निधी सगळ्यांना सारखाच दिलेला आहे, कधी म्हटले ते दाखव मला, दाखवा मला। राघोजी भांगरे स्मारकाला आपण विरोध केला निधीसाठी आणि त्यामुळे कुठेतरी आहे अजित पवारांनी देखील निधीबाबत जे आहे आपल्या खडाजंगी झाल्याचं त्यांनी म्हटलं। नाही मला एक कळत नाही, इथे आम्ही आमदारांना 3-5 कोटीच्या मतदारसंघाचे देतो आहे आणि तुम्ही म्हणतात की माझ्या मतदारसंघामध्ये 500 कोटी रुपये द्या एका स्मारकाला, म्हणजे बजेट सगळं 1500 कोटीचं आणि तुम्ही एकटे आमदार म्हणता मला 500 कोटी रुपये द्या, तर इथे काय चाललं काय राज्यामध्ये, काय इथे दुसरे कामं नाहीत का? माझं या खात्याच्या बाबतीमध्ये असं म्हणणं आहे की जे डेस्टिनेशन आहे ते तुम्ही तयार करा। तुम्हाला जर या ठिकाणी पर्यटन वाढवायचं असेल खऱ्या अर्थाने, पर्यटनाच्या दृष्टीने राज्याला पुढे न्यायचं असेल, आता मी स्मारकामध्ये 2-3 स्मारक बांधूनच जर 1,500 कोटी टाकून दिले, दुसरं आहे काय टुरिझम, मग ते कशासाठी टुरिझम खातं? आणि म्हणून त्यांचा आग्रह होता की मला 500 कोटी द्या, 500 कोटी तर आम्ही म्हणजे आमच्या राजांचं स्मारक आम्ही करतो आहे प्रत्येक विभागामध्ये, त्यालासुद्धा आम्ही 50-60 कोटी रुपये दिलेले आहेत। आणि हे म्हणतात की त्यांनी कुठे कोणाचं नाव सांगितलं, नाही नाही कोणाचं स्मारक,
राघोजी भागरे म्हणून त्यांच्या मतदारसंघातले कोणी होते म्हणजे मी खरं मी ओळखत नाही, ते असतील म्हणजे त्यांचं खूप मोठं योगदान असेल देशासाठी वगैरे, तर मला हे नाव फार अनभिज्ञ आहे. आणि ते म्हणते त्यांच्या स्मारकासाठी 500 कोटी द्या. मी त्यांना तेच सांगितलं, म्हटलं आपण शिवाजी महाराजांचे आपण 6 स्मारक करतो आहे, आपण त्यांना 300 कोटी दिले ते 6 ठिकाणी, आणि तुम्ही एका स्मारकासाठी तुमच्या मतदारसंघात 500 कोटी मागतात, मग म्हटलं सगळा बजेटच संपला ना, असं मी त्यांना म्हटलेलं होतं. पण त्यांना त्यात काही वाट असेल तर काय त्यांनी ते समजावं, पण असं एकाच मतदारसंघामध्ये 500 कोटी रुपये देऊन टाका स्मारकासाठी आणि मंत्रालय चालवता येत नसेल तर असं जे म्हणत असतील, मला वाटतं त्यांना काय म्हणतात त्यांनी म्हणावं. नाही तुम्ही ते करावं, प्रतिष्ठा तुमची आहे, पण मलाही काही बंधनं आहेत. माझ्या मागे 288 आमदार आहेत, पैसे सगळीकडे द्यावे लागतात. तुम्हाला एकट्याला 500 दिले, बाकी लोकांना 4-4 कोटी रुपये दिले, 3-3 कोटी रुपये दिले, तर त्यांनाही मला काही ते मला म्हणतील तुम्हाला काही कळत नाही का, तुम्हाला खातं चालवता येत नाही का म्हणून, त्यांनाही मला असं करता येणार नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणतं ते म्हणू द्या. आता प्रत्येकाला जिथे 500,000 कोटी पाहिजेत, बजेट 1,500 कोटी, तर त्यांनी 500-500 कोटी मागितले तर काही 3 आमदारांमध्ये देऊ का, आणि बाकी 285 आमदारांना मी काय छान पेटायला लावू का तिथे त्याच्या मतदारसंघात.